नमस्कार। भारत मातेचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन, हे स्वातंत्र्य सहज साध्य नव्हते। भारत मातेला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी लाखो स्वातंत्र्य सैनिकांनी आपले संसार दूर सारले, सर्वस्व अर्पण केले, जुलमी इंग्रजांच्या कित्येक वर्षे यम यातना सहन केल्या, शेकडो क्रांतिकारक फासावर चढले। भारतभूमी ही पुण्यवंतांची भूमी, देशासाठी त्याग तपस्या बलिदान करणारे आम्ही भारतवासी, संपूर्ण जगाला शांततेचा मंत्र आम्ही दिला। स्वातंत्र्य समता बंधुता या त्रयीवर विविध भाषा विविध जाती धर्म पंथ यांना सुखाने जगण्याची हमी देणारी, कुणावरही आक्रमण न करणारी आध्यात्मिक वारसा लाभलेली आमची भारतीय संस्कृती, जगाच्या कल्याणासाठी दुरितांचे तिमीर जावो विश्व सुधर्म सूर्य पाहो ही समस्त जगासाठी प्रार्थना करणारी ही भारतभूमी, हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी संसाराच्या आणि प्रसंगी प्राणाचेही बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांना आणि आजही हे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या समस्त ज्ञात अज्ञात सैनिकांना शतशः प्रणाम। भारतीय स्वातंत्र्ययुद्धात मोलाची भूमिका बजावून भारतीय अध्यात्माची जगाला ओळख करून देणाऱ्या क्रांतिकारक महायोगी अरविंद घोष यांचाही आज जन्मदिन, त्यांनाही विनम्र अभिवादन। माझ्या समस्त महाराष्ट्रवासियांना व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभकामना। वंदे मातरम। भारत माता की जय। जय हिंद।